हॅलो फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची फुले वेगवेगळ्या प्रकारची झाडे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहतो आणि आपल्या सभोवतालच्या या निसर्गाचे निरीक्षण करायला कर आपल्याला खूप आवडते पहा आपल्या सभोवतालचा परिसर हा विविध रंगांनी विविधतेने नटलेला आहे आज आपण जी कविता पाहणार आहोत या कवितेमध्ये सुद्धा आपल्याला अशाच गमती जमती सांगितल्या आहेत तर सर्वांनी पुस्तक उघडा आपल्या कवितेचे नाव आहे देवा तुझे कीती. आणि या कवितेचे कवी आहेत कवी ग ह पाटील सर्वांनी पुस्तकात लक्ष द्या पहा देवा तुझे कीती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो कवी काय म्हणत आहेत हे देवा तू निर्माण केलेले हे आकाश कसे आहे खूप सुंदर आहे आणि हा जो सूर्य आहे या सूर्या हा सूर्यसुद्धा आपल्याला सुंदर प्रकाश देतो आपल्याला सर्वांना माहीत आहेच की आपल्याला प्रकाश कोणापासून मिळतो तर सूर्यापासून मिळतो आणि या सूर्याचा हा प्रकाश कसा आहे खूप सुंदर आहे पुढे पहा सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे पहा आकाशातील जे लुकलुकणारे तारे आहेत त्यांना काय म्हणतो आपण चांदण्या आणि ह्या चांदण्या कशा आहेत तर सुंदर आहेत त्याचप्रमाणे या सुंदर चांदण्यांबरोबरच आकाशातील सुद्धा कसा आहे सुंदर आहे आणि या चंद्राचा प्रकाश याला काय म्हणतात तर चांदणे आणि या चंद्राचे पडलेले चांदणे चंद्राचा पडलेला प्रकाश म्हणजेच सुद्धा कसे आहे सुंदर आहे पुढे पहा सुंदरई झाडे सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाती पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहेच की आपल्या सभोवताली अनेक प्रकारची झाडे आहेत अनेक प्रकारचे पक्षी आहेत पहा चिमणी कावळा कबूतर कोकिळा पोपट यांसारखे विविध पक्षी आपण पाहतो आणि या प्रत्येक पक्षाचा रंग प्रत्येक पक्षाचा आवाज कसा आहे तर वेगवेगळा आहे आपल्या सभोवताली आढळणारी ही झाडे कशी आहेत सुंदर आहेत त्याचबरोबर या झाडावर राहणारे पक्षी पाखरे पाखरे म्हणजेच पक्षी पक्षाचं समानार्थी शब्द आहे पाखरे आ ही पाखरेसुद्धा कशी आहेत तर सुंदर आहेत किती गोड बरे गाणे गाती आणि झाडावर बसलेली झाडावर बसलेले पक्षी झाडावर बसलेली ही पाखरे काय करतात तर गोड गाणी गातात पुढे पहा वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांवर वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपण पाहिली वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपण पाहिले त्याचप्रमाणे आपल्या सभोवताली अनेक सुंदर वेली आपल्याला पाहायला मिळतात आणि या वेलींवर उमरलेली फुले ही सुद्धा कशी आहेत सुंदर आहेत तशी आम्ही मुले देवा तुझी आणि हे देवा या सुंदर वेलींवर फु उगवलेल्या सुंदर फुलांप्रमाणेच आम्ही मुलेसुद्धा कशी हो, आहोत तर सुंदर आहोत तर अशा प्रकारे आज आपण देवा तुझे किती ही कविता पाहिलेली आहे